गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पूजा आज आपण घटनादुरुस्ती हा पाठ अभ्यासूया अमेंडमेंट्स पहिली अमेंडमेंट झाली होती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सामाजिक आणि आर्थिक यामध्ये काय तरतुदी केल्या होत्या पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी करण्याकरता राज्यांना सक्षम केले मालमत्ता ताब्यात घेणे इत्यादींच्या तत्ूसाठी कायदे राखून ठेवण्याची तरतूद केली होती जमीन सुधारणा आणि त्यातील इतर न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण परिशिष्ट नऊ समाविष्ट करण्यात आलं होतं भाषणाच्या व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील नियंत्रणांमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्याला प्रवृत्त करणे या तीन नवीन कारणांचा समावेश करण्यात आला होता याशिवाय निर्बंध वाजवी आणि त्यांचे स्वरूप दाद मागण्याजोगे बनविले होते राज्य व्यापार आणि राज्याने कोणत्याही व्यापार किंवा उद्योगाचे राष्ट्रीयकरण करणे यामुळे व्यापार किंवा उद्योग करण्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते आणि याच कारणावरून ते अवैध होणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती ओके आता सेकंड अमेंडमेंट बघूया सेकंड अमेंडमेंट झाली होती एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये लोकसभेच्या प्रतिनिधित्व निधित्वाची प्रमाणाची पुनर्रचना करण्यात आली होती आणि एक सदस्य सात लाख पन्नास हजार लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करू शकतो अशी तरतूद करण्यात आली होती ओके साडेसात लाख ओके साडेसात लाख लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व थर्ड अमेंडमेंट बघा एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये झाली होती सार्वजनिक हितांच्या दृष्टीने अन्नधान्य गुरांसाठी चारा कच्चा कापूस आ, कापूस बिया कच्चा ताग यांचे उत्पादन पुरवठा वितरण नियंत्रित करण्याचे अधिकार संस्थेला देण्यात आले होते यामध्ये बघूया खाजगी खाजगी मालमत्ता मालमत्ता सक्तीने अधिग्रहण करण्याबद्दल देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या प्रमाणाचे न्यायिक परि परिनिरीक्षण करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती ओके चौथ्या अमेंडमेंटमध्ये आणि अजून एक कोणत्याही व्यापाराचे राष्ट्रीयकरण करण्यास राज्याला प्राधिकृत केले गेले परिसष्ट नऊ मध्ये आणखी काही कायद्यांचा समावेश पण करण्यात आला होता आणि एकतीस ची व्याप्ती वाढवण्यात आली होती चौथ्या ए ची व्याप्ती वाढवली होती होती आता पाचवी झाली राज्याचे क्षेत्र सीमा नाव यांच्यावर परिणाम करणाऱ्या प्रस्तावित केंद्रीय कायद्यावर त्यांच्या दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी राज्य विधिमंडळाला देण्यात येणारी मुदत निश्चित करण्याचे अधिकारी राष्ट्रपतीला दिले होते ओके पाचव्या घटनादृष्टीने सहावी घटनादृष्टी झाली होती एकोणीशे छप्पन्न मध्ये व्यापार खरेदी विक्रीवर कर हा नवा विषय समाविष्ट करण्यात आला आणि याबाबत करण्यात आले होते सातवी घटना बघूया सातवी घटना दृष्टी झाली होती एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेले राज्यांचे भाग मधील राज्य किंवा भाग बी मधील राज्य भाग सी मधील राज्य आणि भाग डी मधील राज्य असे वर्गीकरण केलं होतं आणि या राज्यांचे चौदा राज्य आणि सहा संघराज्य प्रदेश यामध्ये पुनर्संघटन करण्यात आलं होतं था किती चौदा राज्य आणि सहा संघराज्य प्रदेश था। उच्च न्यायालयांच्या अधिकारक्षेत्र संघराज्य प्रदेशांना लागू करण्यात आले होते दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापनेची तरतूद करण्यात आली होती उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त व प्रभारी न्यायाधीश असं नियुक्त करण्याची तरतूद केली होती ओके उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश कधी सत सातवी घटना दृष्टी एकोणीशे छप्पन्न नवसन आता आठवी दुरुस्ती बघा आठवी घटना झाली होती एकोणीशे साठ मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी जागांचे आरक्षण व अँग्लो इंडियन लोकांचे विशेष प्रतिनिधित्व यांचा कालावधी दहा वर्षांनी म्हणजेच किती एकोणीशे सत्तर पर्यंत वाढवण्यात आला होता ओके आता नवी दुरुस्ती बघा एकोणीसशे साठमध्ये मध्ये झाली होती बेरुबारी हा भाग पाकिस्तानला देण्यात आला होता इंडिया पाकिस्तान अॅग्रीमेंट झालं होतं एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये त्यानुसार नेहरू आणि फिरोज खान यांच्यामध्ये झाला होता ओके इंडिया पाकिस्तान अॅग्रीमेंट एकोणीशे अठ्ठावन्नचं स्पेशल मेजॉरिटी आर्टिकल तीनशे अडुसष्ट केला होता यामध्येच ओके म्हणजेच काय तर बघा भारत आणि पाकिस्तान करारामध्ये एकोणीशे अठ्ठावन्नची तरतूद होती या केल्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये बेरुबारी हे भारतीय क्षेत्र पाकिस्तानला म्हणजे तत्कालीन पूर्व पाकिस्तान होता सध्याचा तो बांगलादेश आहे हे देणे सुलभ करण्यात आले होते ओके आता यामध्ये बघा बेरुबारी हे गाव कुठं होतं जलपोया गुर्डी जिल्ह्यामध्ये येतं बंगालच्या वेस्ट बेंगॉलमध्ये याच्या बॉर्डरवर येतं आणि पूर्व पाकिस्तान आताचं जे बांगलादेश आहे आणि भारताची सीमा रेड क्लिप समितीने आखली होती बेरूबारी हे गाव अर्ध पाकिस्तान आणि अर्ध भारतात इथ होतं पाकिस्तानने मागणी केली की बेरूबारी पाकिस्तानला मिळावं कारण नव्वद टक्के मुस्लिम पॉप्युलेशन इन बेरुबारीमुळे होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ता त्यांनी मागणी केली होती ओके आता बघू दहावी घटना दृष्टी आली होती एकोणीसशे एकसष्टमध्ये दादर आणि नगर हवेली यांची भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला होता ओके दादर आणि नगर हवेली यांचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला होता अकरावी घटनादुरुस्ती झाली होती एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यानुसार उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीच्या पद्धतीमध्ये बदल केला आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीऐवजी निर्वाचन मंडळाची तरतूद करण्यात आली होती निर्वाचन मंडळाची तरतूद कधी अकरावी घटनादुरुस्ती एकोणीशे एकसष्टनुसार निर्वाचन मंडळामध्ये असलेल्या रिक्त पदांच्या कारणावरून राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती ओके आता बघू बारावी घटनादुरुस्ती बारावी घटनादुरुस्ती एकोणीसशे बासष्टमध्ये झाली होती गोवा दमन आणि दीव यांचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश केला होता एकोणीशे बासष्टमध्ये गोवा दमन दीवचा तेरावी घटना दुरुस्ती नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला होता आणि त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली होती नागालँडला राज्याचा दर्जा तेराव्या घटना दुरुस्तीने आता चौदावी घटना दुरुस्ती पाहूया चौदावी घटना दुरुस्त झाली होती एकोणीसशे बासष्टमध्ये पॉंडिचेरीचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला होता हिमाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा गोवा दमन आणि दीव सोबत पॉंडिचेरी ओके दीव व पॉंडिचेरी या संघराज्य प्रदेशासाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाची में तरतूद करण्यात आली होती चौदाव्या घटनादुरुस्तीने म्हणजे पोंडुचेरीला भारतीय संघराज्यामध्ये समावेश केला होता ओके चौदाव्या घटनादुरुस्तीने पंधरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झाली होती हायकोर्टला अधिकार दिला होता की कार्यक्षेत्राच्या बाहेरील म्हणजे रीट कोणत्याही व्यक्ती ओके कोणत्याही व्यक्ती वेट वेट पंधरावी घटनादृष्टी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झाली होती हायकोर्टला अधिकार दिला होता की कार्यक्षेत्राच्या बाहेरील रीट कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची घेऊ शकतात पण ती त्या कार्यक्षेत्राच्या निगडीत असली पाहिजे हायकोर्ट जजचे रिटायरमेंट एज साठवरून बासष्ट केलं होतं हायकोर्टच्या रिटायर्ड जजेसना ॲक्टिंग जजेस म्हणून त्याच हायकोर्टसाठी नियुक्त करता येईल जजेसची ट्रान्सफर एका हायकोर्टमधून दुसऱ्या हायकोर्टमध्ये करताना त्यांना कंपन्सटरी अलाउन्स देण्यात येईल ओके हायकोर्टचे रिटायर्ड जजेसना सुप्रीम कोर्टमध्ये ॲडव्हॉक जजेस म्हणून नियुक्ती करण्यात येईल आणि एज डिटर्माइन करण्याची प्रोसिजर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट देण्यात आली होती हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला कोर्ट देण्यात आली होती म्हणजेच उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयानं त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये घडलेल्या कारणांसाठी किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला प्राधिलेख जारी करण्याचं समर्थ समर्थ बनवलं होतं उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची निवृत्ती वयी साठवरून बासष्ट केलं होतं उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशांची आणि त्याच न्यायालयाचे प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद पण केली होती एका उच्च न्यायालयामधून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली झालेल्या न्यायाधीशांना भरपाई भत्ता देण्याची तरतूद केली होती उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाने हंगामी न्यायाधीश म्हणून काम करण्याची सोय करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयातील आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना वय निश्चित करण्याची पद्धतीची तरतूद पण केली होती ओके आता बघू सोळावी घटना दूर झाली होती एकोणीशे त्रेसष्टमध्ये मध्ये भारताच्या अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या हिताच्या दृष्टिकोनातून भाषणाचे व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य शांततापूर्वक एकत्र येणे आणि संस्था स्थापन करणे या अधिकारावर आणखी बंधने घालण्यास राजाला सक्षम बनवले होते विधिमंडळाचे उमेदवार विधिमंडळाचे सदस्य मंत्री न्यायाधीश आणि भारताच्या महालेखा परिषद यांच्या सप्तीमध्ये वचनबद्धतेमध्ये अखंडता व सार्वभौमत्व यांचा समावेश केला होता कधी सोळाव्या घटनादृष्टीने एकोणीसशे त्रेसष्टमध्ये ओके आर्टिकल एकोणीस ए एकोणीस बी आणि एकोणीस सी यावर सार सावरी आणि इंटिग्रिटी या शब्दाचा म्हणजे रिलेटेड रेस्ट्रिक्शन्स लावले होते आणि ओट अँड अपरमिशन म्हणजे शपथविधीमध्ये विधिमंडळाचे उमेदवार विधिमंडळाचे सदस्य मंत्री जजेस जे कॅग कॅग म्हणजेच काय कंप्युटर ऑडिटर जनरल ओके यामध्ये सौर आणि इंटिग्रिटी या शब्दाचा समावेश करण्यात आला होता आता बघू सतरावी घटना जर झाली होती एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये यामध्ये बघा खाजगी शेत म्हणजे खाजगी शेतजमीन किंवा मार्केट व्हॅल्यूनुसार कंपेन्सेशन देणार असेल तर ॲक्वायर करता येईल असं सांगण्यात आलं होतं ओके आणि नाईन शेड्यूलमध्ये चव्वेचाळीस ॲक्ट समाविष्ट करण्यात आले होते बाजारभावाप्रमाणे जर मोबदला दिल्याखेरीज पिकाखालील कसलेली जमीन समजा पिकाखाली असलेली जमीन शेतजमीन अधिग्रहण करण्यास बंदी होती ओके आता बघू अठरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे सहासष्टमध्ये यामध्ये काय झालं पार्लमेंटला पावर दिला होता की न्यू स्टेट निर्माण करू शकतात ते किंवा दोन राज्य किंवा दोन प्रदेश ओके एक राज्य किंवा एक प्रदेश बनवू शकतात ओके असा पावर दिला होता संसदेला प्रदान केलेल्या अधिकारामध्ये कोणत्याही राज्याचा किंवा संघराज्य प्रदेशाचा एखादा भाग अन्य कोणत्याही राज्याला किंवा संघराज्य प्रदेशाला जोडून नवीन राज्य किंवा नवीन संघराज्य प्रदेश बनवण्याचा अधिकाराचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते अठराव्या घटना दृष्टीने एकोणीशे मध्ये आता बघू एकोणीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे सदुसष्ट मध्ये झाली होती त्यामध्ये एट मध्ये सिंधी भाषा समावेश करण्यात आला होता सिंधी भाषेचा ओके पंधरावी भाषा म्हणून कधी सॉरी एकोणिसावी घटनादुरुस्ती एकोणीशे सहासष्ट मध्ये झाली होती त्यामध्ये काय सांगितलं इलेक्शन ट्रिब्युनल्स abolish केले होते आणि इलेक्शन पिटिशन्स घेण्याचा अधिकार हायकोर्टला दिला होतं म्हणजे काय तर निवडणूक न्यायाधिकरण रद्द करण्यात आले आणि निवडणूक याचिकांची सुनावणी करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला दिला होता ओके आता विसावी घटनादुरुस्ती बघा एकोणीशे सहासष्ट मध्ये झाली होती ती पण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलेल्या यूपीतील काही जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली होती विसाव्या घटनादुरुस्तीने आणि आता जे एकविसावी आहे ती आहे सिंधी भाषेबद्दलची पंधरावी भाषा म्हणून समाविष्ट करण्यात आली होती परिशिष्ट आठ मध्ये ओके आता बावीसवी दुरुस्ती बघूया बावीसवी घटनादुरुस्ती आसाममध्ये मेघालय हे नवीन ॲटॉनॉमस स्टेट बनवलं होतं बावीसव्या घटनादुरुस्ती कधी झाली होती एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आसाम राज्याअंतर्गत मेघालय हे नवीन स्वायत्त राज्य स्थापन करणं सुलभ करण्यात आलं होतं तेवीसवी दुरुस्ती झाली होती एकोणीसशे एकोणसत्तरमध्येच यामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी जागांचे आरक्षण व अँग्लो इंडियन लोकांना विशेष प्रतिनिधित्व यांचा काही काळ दहा वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत वाढवण्यात आला होता नंतर बघूया चोवीसवी दुरुस्ती चोवीसवी घटनादुरुस्ती एकोणीशे एकाहत्तरमध्ये मध्ये झाली होती मूलभूत अधिकारांसह राज्य घटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल करण्याचा संसदेचा अधिकार प्रतिपादित करण्यात आला होता आणि घटनादुरुस्ती विधेयकाला दे मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक केलं होतं ओके आता पंचवीसावी घटनादुरुस्ती बघा एकोणीसशे एकाहत्तर झाली होती मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्क मर्यादित करण्यात आला होता आणि कलम एकोणचाळीस बी आणि सी मधील मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याबाबत केलेल्या कोणत्याही कायद्याला कलम चौदा एकोणीस एक आणि एकतीसने हमी दिलेल्या हक्कांचे उल्लंघन होते या कारणाहून आव्हान देता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती ओके आता बघूया सव्वीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे एकाहत्तर झाली होती यामध्ये काय सांगितलं अं म्हणजे सविसवाय घटनादृष्टीमध्ये बघा संस्थानांच्या माजी शासकांच्या तनखी व विशेष अधिकार रद्द करण्यात आले होते घटना दुरुस्ती झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये काही संघराज्य प्रदेशांच्या प्रशासकांना अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला होता काही संघराज्यांना आणि अरुणाचल आणि मिझोराम या संघराज्य प्रदेशांच्या संदर्भामध्ये काही विशेष तरतुदी पण केल्या होत्या एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये संसदेला मणिपूर या नव्या राज्यासाठी विधानसभा आणि मंत्रिमंडळ यांची निर्मिती करण्याचे अधिकार देण्यात आले होते नवीन राज्य मणिपूर साठी विधानसभा आणि मंत्रिमंडळ अथॉरिटी पार्लमेंट्सला मिळाली होती ओके आता अठ्ठावीसवी घटनाद्रुस्ती एकोणीशे बहात्तर मध्ये झाली होती तर यामध्ये बघूया म्हणजे घटनादुरुस्तीने एकोणीशे मध्ये काय केलं आय सी एस ऑफिसरचे विशेष अधिकार अबॉलिश केले आणि त्यांचे सर्व्हिस कंडिशन ठरविण्याचे अधिकार हे पार्लमेंटला असतील असं सांगण्यात आलं आता एकोणतीसावी बघूया एकोणतीसावी घटनादृष्टी एकोणीशे बहात्तरमध्ये मध्ये झाली होती परिसर नऊमध्ये मध्ये जमीन सुधारणे संदर्भामध्ये केरळमधील दोन कायद्यांचा समावेश करण्यात आला होता तिसावी घटना दृष्टी झाली होती एकोणीसशे बहात्तरमध्ये याच्यामध्ये का वीस हजार रुपये रकमेच्या दिवाणी विवादामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्याची अनुमती असलेली तरतूद रद्द केली होती आणि त्याऐवजी कायद्यासंबंधी महत्त्वाचा प्रश्न असल्यास सर्वोच्च न्यायालयात अपील करता येईल अशी अशी अश... अश... तरतूद करण्यात आली होती ओके म्हणजे जर दर... कायद्यासंबंधी जर विशेष महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो त्यावेळेला ओके एकतीसावी घटनादुरुस्ती झाली होती एकोणीशे बहात्तरमध्ये मध्ये लोकसभेतील जागांची संख्या पाचशे पंचवीस वरून पाचशे पंचेचाळीस इतकी केली होती ओके पाचशे पंचवीस वरून पाचशे पंचेस एकतीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे बहात्तर मध्ये बत्तीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे मध्ये झाले होती तेव्हा आंध्र प्रदेशमधील तेलंगणा विभागातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या नंतर तेहतीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये संसद किंवा विधानसभा सदस्यांनी दिलेले राजीनामे हे स्वेच्छेने किंवा खरे दिलेले आहेत याबाबत सभापती अध्यक्ष जर समाधानी असेल तर तो ते राजीनामे स्वीकारू शकतो अशी तरतूद या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती तेतीसव्या घटनादुरुस्तीने आता चौतीसाव्या घटना दुरुस्ती बघा एकोणीशे चौऱ्याहत्तर झाली होती परसिष्ठ नव्वे यामध्ये विविध राज्यातील आणखी वीज भूभाग धारणा आणि भू सुधारणा ओके भूधारणा आणि भू या कायद्यांचा समावेश करण्यात आला होता पस्तीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये झाली होती भारतीय संघराज्याचे सहयोगी राज्य हा दर्जा सिक्कीम राज्याला देण्यात आला होता आणि हा सिक्कीम हे भारतीय संघराज्याचे सहयोगी राज्य बनल्या बाबतच्या व शर्ती असलेले परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते एकोणीशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ओके आता बघूया छत्तीसावी घटनादुरुस्ती सिक्कीमला पूर्ण घटक राज्याचा दर्जा मिळाला होता आणि टेन शेड्यूल काढून टाकण्यात आलं होतं ओके दहावं शेड्यूल रद्द कधी केलं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये दहावा रद्द करण्यात आलं होतं आता बघू थर्टी सेवन अमेंडमेंट एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली होती अरुणाचल प्रदेश आणि संग अरुणाचल प्रदेश या संघराज्य प्रदेशाला विधानसभा आणि मंत्रिमंडळ यांची तरतूद करण्यात आली होती अरुणाचल प्रदेशसाठी थर्टी सेवन अमेंडमेंट ओके एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आता बघू थर्टी एट ओके एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली होती केलेल्या आणीबाणीच्या जाता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती राष्ट्रपती राज्यपाल संघराज्य प्रदेशांचे प्रशासक यांनी जारी केलेल्या वटुहुकुमाविरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही अशी तरतूद पण केली होती एकाच वेळी निर्णय करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणीच्या निरनिराळ्या घोषणा करण्याच्या अधिकारी राष्ट्रपतीला दिला देण्यात आले होते अडतीसव्या घटनाद्रस्तीने एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आता एकोणचाळीसवी घटनादुरुस्ती बघा एकोणीशे पंच्याहत्तरमध्येच मध्येच राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सभापती यांच्या संदर्भामध्ये जर विवाद असेल तर न्यायसंस्थेच्या अधिकारक्षेत्राबाहेर काढण्यात आले आणि याबाबतचे निर्णय संसद ठरविल ते प्राधिकरण घेईल अशी तरतूद करण्यात आली होती परिशिष्ट नऊमध्ये मध्ये काही केंद्रीय कायद्यांचा समावेश पण करण्यात आला होता एकोणचाळीसव्या घटनादुरुस्तीने ओके आता चाळीसवी घटनादुरुस्ती बघूया झाली होती वेळोवेळी भारताचे जलक्षेत्र खंडीय क्षेत्र अधिक आर्थिक क्षेत्र आणि समृद्ध समुद्री क्षेत्र निश्चित करण्यात अधिकार संस्थेला देण्यात आले होते परिशिष्ट नऊ मध्ये मुख्यतः जमीन सुधारणे संबंधी आणखी चौसष्ट केंद्रीय व राज्य कायद्यांचा समावेश करण्यात आला होता एक्केचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये झाली होती बघा त्याच्यामध्ये रो राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोग यांच्या सदस्यांची निवृत्ती वय साठवरून बासष्ट केले होते एकेचाळीसव्या घटनादुरुस्तीने आता बेचाळीसवी घटनादुरुस्ती पाहूया घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती आत्तापर्यंत करण्यात घटनादुरुस्तीपैकी सर्वात मोठी आहे ही या घटनादृष्टी वर्णन नाही का आपण मिनी कॉन्स्टिट्युशन छोटी राज्य घटना असेही करतो ओके मिनी कॉन्स्टिट्युशन कोणत्या घटनेला म्हणतात असाही क्वेश्चन विचारला होता तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला म्हणतात ओके मिनी कॉन्स्टिट्युशन कारण ही सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीद्वारे सवर्णसिंग समितीच्या शिफारशी पण लागू करण्यात आल्या होत्या घटने आता पहिली तरतूद काय केली यामध्ये घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन नवीन शब्द ऍड केले होते नागरिकांचे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते भाग चार ए मध्ये मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला प्रशासनिक न्याय आणि इतर बाबींसाठी न्याय यांची तरतूद करण्यात आली होती भाग ए समाविष्ट करण्यात आला होता त्यानुसार एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेवर आधारित लोकसभा आणि विधानसभेच्या जागा दोन हजार एक पर्यंत गोठवण्यात आल्या होत्या घटनादुरुस्ती न्यायिक पुनर्विरोच्या व्याप्ती बाहेर ठेवण्यात जागा ठेवण्यासाठी जागा आली होती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्रादेलिक करण्याचे अधिकार क्षेत्र हे नाही का लिमिटेड केले होते मर्यादित केले होते लोकसभा आणि विधानसभाचा कार्यकाळ पाच वर्षावरून तो किती सहा वर्ष करण्यात आला होता बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने ओके मार्गदर्शक अंमलबजावणीसाठी केलेले कायदे काही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होण्याच्या कारणावरून न्यायालय अवैध ठरू शकत नाही अशी तरतूद पण केली होती देशाविरुद्ध कारवायांवर उपाय म्हणून कायदे करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आले होते आणि अशा कायद्यांचा अग्रक्रम मूलभूत अधिकारांच्या अगोदर असेल अशी तरतूद केली होती समान्याय आणि कायदेविषयक निःशुल्क सेवा उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण वने व वन्यजीव संरक्षण असे तीन नवी मार्गदर्शक तत्त्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती भारताच्या एखाद्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आणिबाणी घोषित करणे सुकर करण्यात आले होते राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी एकाच वेळी सहा महिन्यांऐवजी एका वेळी तो एका वर्षाने वाढवण्यात आला होता अशी तरतूद करण्यात आली होती कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यांमध्ये सशस्त्र दल पाठवण्याचे अधिकार हे केंद्राला देण्यात आले होते ओके शिक्षण वने वन्य पशु पशु यांचे संरक्षण वजन व मापे आणि न्यायव्यवस्थेचे प्रशासन सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय वगळता तर सर्व न्यायालयांचे संघटन संरचना ही पाच विषय राज्यसूचीतून समस समर्थसूचीमध्ये टाकण्यात आले होते विधानसभेमध्ये आवश्यकता रद्द करण्यात आली संसद सदस्य आणि संस्थेच्या समित्या यांचे अधिकार विशेष अधिकार संसदेला देण्यात आले होते अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्यात आली चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रस्तावित दंडात्मक कारवाईच्या वेळी नागरी सेवकाला आपली बाजू मांडण्याची संधी असण्याचा अधिकार काढून घेण्यात आला व शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया छोटी करण्यात आली होती ओके याच्यात सर्वात महत्त्वाच्या घटना कोणत्या कोणत्या बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये घडलेल्या एक तर म्हणजे घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे तीन नवीन शब्द ॲड केले होते आणि भाग चार ए ऍड ॲड करण्यात आलं होतं मूलभूत कर्तव्य ओके स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून नंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायिक प्रकारच्या आणि प्राधिलिक करण्याच्या अधिकार क्षेत्रही लिमिटेड केले होते आणि मार्गच्या तत्वाच्या अंमलबजावणीसाठी केलेले काय ते काही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होण्याच्या कारणावरून न्यायालयामध्ये अवैध ठरू शकत नाही अशी पण तरतूर करण्यात आली होती ओके बेचाळीसवी घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे आता बघू त्रेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली होती एकोणीशे शहात्तर मध्येच ओके यामध्ये नेमकं काय झालं पाहूया त्रेचाळीसवी घटनादरुस्ती एकोणीशे सत्त्यात्तर मध्ये झाली होती तर बेचाळीसव्या घटना दुरुस्ती अधिनियमामध्ये समाविष्ट करण्यात गेलेले काही कथित विपर्यास दूर करण्यासाठी केली होती जनता सरकारने. न्यायिक पुनर्विलोकन आणि प्राधिलेख या बाबतचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्र पुनर्स्थापित करण्यात आले होते. देशाविरोधी कारवाई हाताळण्याबाबत संसदेला देण्यात आलेले विशेष अधिकारी काढून टाकण्यात आले होते. ओके आता बघू चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये झाली होती. बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार जे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं ते काही कारणास्तव नाही का दूर करण्यासाठी जनता सरकारने चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती केली होती ओके जे बेचाळीसव्या दु घटनादुरुस्तीमध्ये काही गोष्टी होत्या त्या दूर करण्यासाठी चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे तर लोक त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत बघा लोकसभा आणि राज्य विधानसभेचा पाच वर्ष हा मूळ कार्यकाल पुनर्स्थापित करण्यात आला होता लोकसभा आणि विधानसभा यामध्ये गनपूर्तीच्या आवश्यकतेची तरतूद ही पण करण्यात आली होती हो पुनर्स्थापित संसदेच्या विशेष अधिकाराच्या तरतुदी संदर्भामध्ये ब्रिटनचा हाऊस ऑफ कॉमन्सचा संदर्भ वगळण्यात आला होता संसद आणि राज्य विधिमंडळाच्या कामकाजासंबंधी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या खऱ्या अहवालांसाठी घटनात्मक संरक्षण दिलं गेलं मंत्रिमंडळाने एकदा दिलेला सल्ला पुनर्विचार तर परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आले. मात्र मंत्रिमंडळाने पुनर्विचार करून दिलेला सल्ला मान्य राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं होतं. अध्यादेश काढण्या संदर्भामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांचे समाधान हे या अंतिम होय अशी आशयाची तरतूद पण वगळण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे काही अधिकार पुनर्स्थापित केले होते. राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भामध्ये अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग केला होता अंतर्गत सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग केला मंत्रिमंडळाच्या लिखित शिफारशीनुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतील अशी तरतूद करण्यात आली होती राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट याबद्दल काही प्रक्रियात्मक उपाययोजना करण्यात आली होती मालमत्तेचा हक्का मूलभूत हक्कातून वगळण्यात आला आणि तो केवळ कायदेशीर अधिकार करण्यात आला होता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये कलम वीस आणि एकवीस मध्ये हमी दिलेले मूलभूत हक्क निलंबित करता येत नाहीत अशी तरतूद पण करण्यात आली होती राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान लोकसभेचे सभापती यांच्या निवडणुका संदर्भामध्ये विवादांवर निर्णय करण्याचा न्यायालयाचा अधिकार काढून घेण्याची तरतूद ही वगळण्यात आली होती ओके काढून टाकली होती ती तरतूद ही झाली घटना घटनादुरुस्ती आता बघ पंचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ऐंशी मध्ये झाली होती पंचाळीसवी घटनादुरुस्ती तर यामध्ये काय केलं लोकसभेत आणि राज्य विधानसभेमध्ये अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी जागाचे आरक्षण आणि अँग्लो इंडियन लोकांचे विशेष प्रतिनिधित्व यांचा कालावधी दहा वर्षांनी म्हणजेच कधी एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत वाढवण्यात आला होता आता सेहेचाळीसवी घटनादुरुस्ती बघा घटना घटनादुरुस्ती झाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये विविध घटक राज्यांच्या जमीन सुधारणाविषयक चौदा कायद्यांचा समावेश नव्या परिशिष्टामध्ये करण्यात आला होता सेहेचाळीसव्या घटना दुरुस्ती एकोणीशे ब्याऐंशी मध्ये कायद्यातील त्रुटी दूर करून थकीत विक्री कर वसूल करणे राज्यांना सुकर करण्यात आले होते काही वस्तूंवर करांच्या दरांमध्ये काही प्रमाणात समानता आणण्यात आली होती ओके आणि सत्तेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये काय घडलं विविध घटक राज्यांच्या जमीन सुधारणा विषय चौदा कायदे होते त्यांचा समावेश नव्या परिषदांमध्ये करण्यात आला होता एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये अठ्ठेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली होती यामध्ये एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन विशेष शर्ती पूर्ण न करता पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ वाढविणे सुकर करण्यात आले होते आता एकोणपन्नासवी घटनादुरुस्ती एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये यामध्ये त्रिपुरामध्ये साहित्य जिल्हा परिषदेला घटनात्मक मान्यता देण्यात आली होती